अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। नाशिक विभागातील शिक्षक आमदार किसन दराडे हे त्यांच्या आमदार निधीतून सर्व माध्यमिक शाळांना संगणकाचे वाटप करत असून जवळपास जामनेर तालुक्यात देखील 21 शाळांना संगणक वाटप त्यांनी केले आहे। शिक्षक आमदार किसन दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा संगणक वाटपाचा कार्यक्रम जामनेर शहरातील न्यू इंग्लिश स्कूल येथे पार पडला। याप्रसंगी तालुक्यातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते। पुन्हा एकदा सर्वांचे शब्द सुंदांनी हार्दिक स्वागत करतो। नाशिक विभागातील विधान परिषदेचे आमदार माननीय श्री किशोरजी दराडे साहेब, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अडीअडचणी सोडवणे, त्यांचे शैक्षणिक कामे मार्गी लावणे, विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून ठेवणे अशी महत्त्वाची कामे करणारे आमदार साहेब आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न लावून धरण्याचे काम साहेब करतायत। थकित वेतन आणि थकित मेडिकल देयके पारित करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न साहेबांकडून होत आहेत। 7व्या वेतन आयोगाच्या 2र्या व 4थ्या हप्त्यासाठी पाठपुरावा साहेब वेळोवेळी करत आहेत। कला शिक्षक व क्रीडा शिक्षकांची भरती कशी आवश्यक आहे यावर विधान परिषदेत माहिती साहेबांनी दिलेली आहे। जळगाव जिल्हा व अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षण शिक्षकेतर बंधू भगिनींचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत करण्याची मागणी साहेब वेळोवेळी करत असतात आणि त्यांनी ते काम सुद्धा पूर्ण करून घेतलेलं आहे। सेवानिवृत्तीचे वय त्यातूनच त्यांच्या आमदार निधीतून एक विधायक असं काम सर्व शाळांना अत्याधुनिक अशा प्रकारचं संगणक साहेब त्यांच्या आमदार निधीतून उपलब्ध करून देत आहेत। खरोखरच वाखाणण्याजोगं उल्लेखनीय असं काम आहे। आमदार संभाजी किशोरजी दराडे साहेब त्यांच्या समवेत आलेले आदरणीय माध्यमिक पतळीचे माजी अध्यक्ष संभाजी संभाजी पाटील सर, युनिव्हर्सिटीच्या मुख्य दापिका आदरणीय नरवडे मॅडम, वाकड विद्यालयाचे मुख्य दापिका आदरणीय के एन पाटील मॅडम, कन्या विद्यालयाचे मुख्य दापिका महाजन मॅडम, इंदिराबाई लागवाडीचे मुख्य दापक चव्हाण सर, सामरोज विद्यालयाचे मुख्य दापक आदरणीय व्हीएस पाटील सर, नंतर माध्यमिक विद्यालयाचे कापूसवाडी विद्यालयाचे मुख्य दापक आदरणीय अनिल पाटील सर, आदरणीय फतेपूर म्युनिसिपल हायस्कूलचे मुख्य दापक आदरणीय रुड सर, आणि न्यू स्कूल मालदापाडीचे मुख्य दापक आदरणीय शिवकुमार सर, आणि आमच्या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय पी एस राणे सर, या ठिकाणी आमच्या माध्यमिक परपिडीचे संचालक आदरणीय आबा पाटील आणि परस्कार विद्यालयाचे मुख्य दापक आदरणीय के शिवम सर, तर सर्व शिक्षक शिक्षक बंधू आणि आत्ताच आपलं आदरणीय दराडे साहेब यांचं आपल्या जामनेर नगरीमध्ये आगमन झालं त्याबद्दल मी हार्दिक असं शब्द सुनामी आपल्याचं मनपूर्वक असं स्वागत करतो। तर सर आम्ही 22 तारखेला बघा अतिशय भव्य दिव्य असं मुख्य दापक असेल परिवेशक असेल तर चांगला भरून सुसुटू असा मेळावा त्यांनी आपल्या एस एन डी टी परिसर या कॉलेजला त्यांनी घेतला। त्या ठिकाणी अनेक शिक्षक माध्यमिक शिक्षणाधिकारी 5व्या विभागाचे आयुक्त असतील, संचालक असतील, सर्व त्या ठिकाणी आले, सर्व 3000 इतके अध्यापक वगैरे होते आणि सरांनी सर्व जेवणाची वगैरे व्यवस्था सुद्धा छान अशा प्रकारे त्या ठिकाणी केली होती। प्रत्येकाला त्या ठिकाणी जेवणाजवळ साईबाबाचं एक फोटो सुद्धा त्यांनी बक्षीस दिलं आणि नंतर त्या ठिकाणी नवीन वर्षाचं कॅरेक्टर सुद्धा आणि चांगल्या पद्धतीचं स्वागत आपल्या त्यांच्या नगरीमध्ये केलं। म्हणून सर आपण या नगरीमध्ये येत आहे म्हणून तुमचं स्वागत आम्ही मनपूर्वक असं करतोय। तर आपण आपल्याला सर्वांना माहितीच आहे आज मीडिया आहे, मीडियाच्या माध्यमातून बघा आज आपण बघतोय अधिवेशन झालं, अधिवेशनाच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी मांडलं की 2005 पूर्वी सुद्धा त्या ठिकाणी शिक्षकांना त्या ठिकाणी पेन्शन नव्हतं तर ती शिक्षक पेन्शन योजना त्यांनी लागू केली आणि नंतर साहेबांना विनंती आहे की आज बरेच तरुण आमचे आहे आणि ज्यांना आज पेन्शन नाही 2005 नंतर, तर 2005 नंतर आपण पेन्शन मंजूर करावी, आपण काहीतरी विधिमंडळामध्ये मांडावं अशी आमची आग्रहाची विनंती तुम्हाला आहे। तर साहेबांनी त्यांच्या माध्यमातून बघा सर्वोच्च न्यायालय असेल त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या स्वखर्चाने त्या ठिकाणी वकील लावलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं त्या अधिवेशनाच्या माध्यमातून की 2005 नंतर ज्यांना त्या ठिकाणी पेन्शन लागू होईल तेव्हाच मी माझी पेन्शन घेईल असं त्यांनी त्यावेळेस त्या ठिकाणी जाहीर केलं।
सगळ्या आम्ही त्यांना आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आपल्या समजावं वाटेल. आणि या विद्यालयाच्या ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या नवाडे मॅडम, वाकडी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका केर पाटील मॅडम आणि माझे सर्व सन्मान्य मुख्याध्यापक बंधू आणि पर्यवेक्षक बंधू आणि माझे सर्व शिक्षक बंधू आणि शिक्षकेतर बंधू, आज हा जो सोहळा इथं होतोय की 21 शाळांना साहेबांच्या निधीतून आपल्याला संगणक आणि प्रिंटर दिला जात आहे, फार स्वतःची गोष्ट आहे. खरं म्हणजे नेता असावा तर बराडे साहेबांसारखा, कारण मला एक असा अनुभव आला साहेबांच्या कामकाजाच्या पद्धती संदर्भामध्ये, तिथं आपल्या तालुक्याला त्यांनी जे एक शिक्षक नेमलेले आहेत पण डॉक्टर साहेब, त्यांचं नियोजन आणि व्यवस्थापन आदर्श वाटलं मला. खरोखर आता मी उदाहरणार्थ 22 तारखेला आम्ही लॉकडाऊन निघालो जर राहायला 10 जण, तर आम्ही जात असताना 4 वेळेस मला पण डॉक्टर साहेबांचे बोला सर कुठपर्यंत बसले, तिथे गेल्याबरोबर बिलकुल आमचा वेळ वाया न जाता साहेबांची तयारी व्हा, साहेबांचे आमचे स्वागत वगैरे जेवणाची स्वरूप पद्धत सर्व पद्धती नियोजनबद्ध वाटलं आदर्श व्यवस्थापन. तर मला मोठा व्यायाम असताना सुद्धा साहेबांचं व्यवस्थापन हे खूप आदर्श वाटलं. आपल्याकडे नेते तर भरपूर येतात, मत मागण्यासाठी येतात भरपूर, परंतु त्यांची पोळी बाजूला लगेच निघून जातात. साहेब तसं न करता अतिशय भावनिक पद्धतीनं शिक्षकाच्या प्रश्नांना साहेबांनी आतापर्यंत हात घातलेला आहे. मी जे आहे तेच बोलतोय, कौतुक करायचं नाही, प्रशंसापण करायचं नाही, जे सत्य तेच मांडायचंय. साहेबांचं तिथलं जर का तुम्ही पाहिलं असतं सर्वांनी सोहळा सविचार सभा त्या ठिकाणी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे साहेब यांनी त्यांच्या लहानपणाच्या आठवणीपासून तर त्या आयुक्तपदापर्यंत जाईपर्यंत त्यांनी तो साजपाठ सर्व उलगडून दाखवला मला. आणि साहेबांच्या बद्दल त्यांनी काय म्हणजे उदाहरणं दिलंय ते पाहून आम्ही खूप चकित झालो. खरोखर साहेबांचं शिक्षकांप्रती अतिशय निष्ठा आणि प्रेम त्यांच्या कार्यक्रमामध्ये दिसतं. जर महत्त्वाचा मुद्दा आज त्यांनी मांडला माझ्यासाठी साहेब माझ्या हसा आम्हाला वाटेल, परंतु तुम्ही एक मुद्दा लावून धरलेला आहे की 8 वाजता साड झालं पाहिजे. माझ्या मनामध्ये मुरुगी दाखवून झाली की हा जर का साहेबांनी सक्सेस करून दाखवला आमची जी शाळा आहे 4-5 हजार विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये आहेत.
आणि ज्या अनेक समस्या आमच्या समोर होत्या त्या समस्यांची उत्तर साहेबांनी केलेल्या कार्यातून मिळालेली आहेत, त्याची सोडवणूक होते ही खूप खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी सुद्धा आणि सर्व आपल्या शिक्षक बंधू भगिनींसाठी. आणि म्हणून सर्वांच्या वतीने मी आपलं आभार मानते. सर, ते आभाराचं पत्र होते आणि शिक्षक जे होते त्यांच्या अडचणी त्या सुद्धा सोडवल्या गेल्या आहेत. ते मनामध्ये असलेले सगळे प्रश्न सगळ्या समस्या त्या सगळ्या ऑलरेडी सोडवल्या गेलेल्या आहेत आणि म्हणून मी साहेबांचे खूप खूप आभार मानते. हे आभाराचं एक पत्र आमच्या शाळेला. आणि साहेब अजून आम्हाला थोडीशी मदत तुमच्याकडून हवी आहे म्हणून ही मदतीसाठी फारसा वेळ घेणार नाही. मॅडम, मी दोनच मिनटं मागितले, मी दीडच मिनटं घेणार आहे. 30 सेकंड कमी करतो, कारण आपल्याला सगळ्यात जायची घाई झाली. मी सुद्धा सकाळपासून 8 वाजेपासून साधारणतः 12 ते 15 शाळा घेतलेले. काही मी कुठल्याही वेगळ्या दोन्या ठिकाणी दोनच्या भागातल्या शाळा घेतल्या. मला शाळेत गेल्यानंतर पहिला प्रश्न मला तहाच ऐका की पुढे वाकड्याला गेलं पुढे काकुडाला गेला तर शिवाजी हायस्कूल, त्याच्यानंतर ते दुसरा भोई सरांचं हायस्कूल होतं. ते मी मला सांगितलं बाबा माझ्या इच्छा म्हणे काय इच्छा पूर्ण इच्छा ते म्हणले का माझ्या शाळेवर हे राष्ट्रपती येऊन गेले माझ्या शाळेवर सगळे मंत्री माझ्या शाळेवरून गेले पण 35 वर्षात शिक्षक आमदार कधी आला नाही. पहिला मी आमदार त्यांना सांगितलं मी शिक्षकांमधलाच आमदार आहे. मॅडम, मी शिक्षक आहे पहिले, नंतर आमदार झालेलो, त्याच्यामुळे तुमचं काय गैरसमज. चांगला लेक्चर घेऊ शकतो, चांगल्या लोकांना शिकू शकतो, त्याच्यामुळे मी सुद्धा त्या क्षेत्रात वेळा आम्ही मी वेळ देऊ शकत नाही विद्यार्थ्यांना, त्याच्याबद्दल तुमची विक्री मिळेल. मॅडम, मी इलेक्शनला उभा राहिलो, मी 18 दिवसात आमदार झालो. यातल्या 2% लोकांनी सुद्धा मला कधी बघितलं नाही, मी यांना कधी बघितलं नाही, तुम्हाला सुद्धा कधी बघितलं नाही, तुम्ही मला कधी बघितलं. 2% मी सांगितलं, 100% तर 2% तुम्ही. सर्वात मोठे उपकार तुम्ही माझ्यावर केले. मी काम केलं तर कौतुक काही केलेलं नाही. मला न पाहता तुम्ही माझ्यावर मला मोठा विश्वास ठेवला, मला महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलं. आमदार होता होता बरेचसे वेडे होऊन गेले पण आमदार झाले नाही. आमदारचं स्वप्नच राहिलं एकदम सर. बरेच नावं आलेले, सगळ्यांचे नावं घेण्यात मी घालवणार नाही पण खरोखर माझ्या मनात मी सर्व लोक असतो. माझा निधी सुद्धा देताना मी हा विचार केला नाही यांनी मला मत दिलं का नाही, हा कोणत्या पक्षाचा, हा कोणत्या पार्टीचा, हा कोणत्या समाजाचा, याचा विचार केला. कोणत्याही प्राचार्याकडनं असं साधं पत्र सुद्धा घेतलं नाही. मॅडम, मी पहिलं पत्र दिलं आभार. आभार मानण्यासारखं काम काहीच नाही मॅडम. माझं कर्तव्य आहे ते मी नक्की करत आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येक शाळेला फूल ना फुलाची पाकळी म्हणून मी प्रत्येक शाळेला माझ्या निधीतून काही ना काही दिलेलं आहे. उत्तर महाराष्ट्रात तुम्हाला एक साधा शाळा सुद्धा शोधून सापडणार नाही का त्या शाळेला माझं काही गेलेलं नाही. पुस्तकं तरी गेले असेल, मायक्रोस्कोप तरी दिले असेल, प्रिंटर दिले असेल, आता कॉम्प्युटर देतोय. आणि चुकून एखादी जर शाळा राहिली असेल, जसं मी 2% सांगितलं, तसं 1% जर राहिली असेल तरी मला सुचवा. या तालुक्यासाठी आमचे पैठणकर सर आहेत, प्रत्येक तालुक्यात माझा प्रतिनिधी तपासून घे, तुमची सेवा करण्यासाठी ठेवलेले. तुमचे काही प्रश्न, शिक्षक दरबार घेतो. शिक्षक दरबार का घेतो? का तुमच्या आली अडचणी असतील, तुमचे सरळ असणारे कामंसुद्धा अधिकारी थांबवतात. आपण जर बघितलं हल्लीचा काळ शिक्षण क्षेत्राचा सगळ्यात विचित्र काळ वाईट वाटतं. प्रत्येक कामाला पैसे द्यायला लागतात आम्हाला, प्रत्येक कामाला बिगर पैशाचं काम होत नाही. आतापर्यंत पेपर तुम्हाला वाचायला आले असेल, प्रत्येक बिगर पेपरला हेडलाईन येते शिक्षण अधिकारी धनकर मॅडम 8 लाख, धनकर मॅडम 75 लाख, पाटील अशी पाडा वाटतं. त्याच्यामुळे इतकं वाईट वाटतं. तर माझी विनंती तुम्हाला हीच आहे, आपण हे सगळं जर थांबू शकणार नसेल तर कंट्रोल नक्कीच करू शकतो. मेडिकल बिलाचं तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही, काय काय करायचं ते तुम्हाला माहिती. परंतु शासनाला आम्ही विनंती केली कॅशलेस पद्धत चालू करा,
गॅसलेस तुम्ही पोलिसांना कसं राखेल डिपार्टमेंटला तर आमच्या शिक्षकांनाही गॅस दिला गॅस सिलेंडर दिला तर म्हणजे आम्ही कामगारी करायचं आमचे म्हणजे आम्ही भरायचं आमचे पैसे काढण्यास आले अनेक प्रकारे मार्ग आम्हाला करायला लागतात त्याच्या सिलेंडर गॅस सिलेंडर जर दिली तर सगळं चांगलं काम होईल. आता 22 तारखेला मी एक मुख्याध्यापकांचं एक सुरक्षा सभा ठेवली त्यात राज्याचे सचिव मी बोलवले होते आयुक्त बोलवले होते सचिव बोलवले होते आणि त्यांच्याबरोबर चौधरी सर होते काही बाकीचे मुख्य नाटक बी आले असेल कोणी आलं तर आम्ही चौधरी सर सुरू आलो त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे प्रश्न आयुक्त साहेबांपुढे मांडले आयुक्त साहेबांनी सुद्धा त्यातून मार्ग चांगल्या प्रकारे सांगितलं सगळ्यांनी का बऱ्याच शाळांना शिक्षक नाही 70% म्हणजे 70,000 लोक साधारणत शिक्षक शाळा नाही महाराष्ट्रात त्यांनी सांगितलं येणाऱ्या 5-7 दिवसामध्ये आम्ही पोर्टल चालू करतोय आणि ती शिक्षक भरती सुद्धा 100% मॅडम होणार आहे त्याच्यामुळे तो सुद्धा तुझा प्रश्न मागे लागणार आहे. आपण सांगितलं हा प्रश्न सुद्धा फार महत्वाचा होता. त्यानंतर फरक बिलाचे सुद्धा 5,500 कोटी रुपये बाकी 19-20 करोनाचा काळ होता शासनाची परिस्थिती करोना असल्यामुळे करोनाच्या काळात ते बिलं थांबल्या गेलेले त्या 22 तारखेला अधिवेशन झालं त्याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्रमध्ये सगळ्यात जास्त निधी आपल्या उत्तर महाराष्ट्राला मिळाला त्या सगळ्या तुमच्या कृपेमुळे तुमच्या सहकार्यामुळे मिळाला असं सांगायला कामं भरपूर आहे समाजच्या भरपूर आहे युनिपेन्शन योजनेचं काम झालं म्हणजे काम मोठं काम झालं असंही नाही पण नवीन 5 नंतरचे धारके त्यांना सुद्धा पेन्शन मिळणं फार अतिशय गरज आपण सांगितलं आपण थोडंसं विनोदही घेतलं पण विनोदही घेण्यासारखं नाही पेन्शन ही तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी अति महत्वाचा जीवाचा प्रश्न एक मन आहे. तरुणपणा जरी आपल्याला काही खायला मिळालं नाही तर म्हातारपणा तर खारका तरी खायला मिळायला पाहिजे की त्या कोणा दात नसतील तर ते चांगला पाहिजे त्यासाठी ती खारीक आपल्याला मिळाली पाहिजे हा महत्वाचा विषय आणि ते खारीक घेऊन त्यांचं काम सगळ्या शिक्षकांना मी करून देणार आहे असं तुम्हाला आवडत 100% झालंय पण नवीन साठी सुद्धा मी सतत लढतोय सभागृहामध्ये लढतोय रस्त्यावरती लढतोय एवढं न झालं तर सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा लढतोय. बऱ्याच वेळेस आंदोलन केले 20% आंदोलन केलं शाला तालीसाठी आमरण उपोषण केलं आता पाठी मागणी सांगितलं टप्पावाडीसाठी कोण शिक्षक होता सर मी एवढे आंदोलन केले तुम्ही एका आंदोलनात आले नाही त्यांचं वाईट वाटत अधिवेशनात नाही. माझा प्रश्न असा आहे की तुमच्यासाठी इतके आंदोलन केलं 20% पुन्हा ते मुंबई म्हणजे 12 दिवस कंटिन्यू पाहिजे चालत होतं माझा अपेक्षा होती तुम्ही यावा बा तुमच्या प्रश्नासाठी मी मांडत तुमचं म्हणणं एकदम रास्त आहे माझं म्हणण्याचा थोडा विचार करा असं मला तुमचा अधिकार आहे नाही मानले 100% करणार 100% सर तुमचं म्हणणं बरोबर आहे मी आवाज उघडणार आहे माझा आवाज नाही पोहोचला तर तुमच्या आवाजाची गरज मला आहे म्हणून तुम्ही डीपी आहात माझी तुमची डीपी जर करंट फुल सोडला तर शॉक बरोबर तिकडे लागेल म्हणून ज्या ज्या वेळेस खूप चांगलं होईल अशी माहिती सगळ्यांना विनंती आहे आणि दरवेळेस शिक्षक आता आपण सांगितलं 36 आम्ही मान्यता त्या गोष्टीला अनुकंपाच्या म्हणजे अनुकंपाच्या ऑर्डर मिळण्यासाठी किती दिवस त्रस्त व्हायला लागतं हे तुम्हाला सगळ्यांना मिळेल चौधरी सर तुम्ही स्वतः होते तुमच्या देखत आम्ही 36 ऑर्डर त्या दिवशी 1 मिनिटात काढून दिलं माझ्या प्रत्येक दरवाजाला 4-4, 5-5, 10-10, 20-20 ऑर्डर जे असतील त्या लगेच काढून देण्याचं काम केलेलं आहे. बरेचसे प्रश्न असे आपले मार्गी लावलेले मॅडमला मी विचारलं आपल्याला काही मांडायचं का मॅडम म्हटलं मी व्हॉट्सअपच्या फेसबुकच्या माध्यमातून बघितले जवळजवळ 80-90% प्रश्न सोडून दिलेले सगळे सुटलेले एक 2-3-5% प्रश्न राहिले याच्यासाठी आम्हाला काही मांडण्याची आवश्यकता नाही तुम्ही स्वतः सोडवणार आहे आणि एवढ्या मोठ्या मनाचा पणा मॅडमनी माझ्यावर दाखवला त्याबद्दल आपलं सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. वेळ खूप झाला आहे तुम्हाला 10-12-15 किलोमीटर जायचं असेल मला 350 किलोमीटर आप्पा सर्व मुख्याध्यापन आणि शिक्षक शिक्षिकेबद्दल आणि भगिनी आमदार साहेबांनी आपले बरेचसे 90% प्रश्न मार्गी लावले आहे प्रथमतः आमच्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर्फे मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि मनस्वी त्यांचं अभिनंदन सुद्धा करतो. आमदार साहेबांनी जो आमचा खूप वर्षापासून प्रलंबित प्रश्न होता राष्ट्रीयकृत बँकेत पगार व्हावे त्यासाठी त्यांनी ते पत्रक सुद्धा शासनाकडून काढलेलं आहे
मी त्यांना आणखी विनंती करतो आणि आपणही विनंती करतो की हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा आणि अधिकाऱ्यांच्या स्तरावर मार्गी लावून आमचा पगार जानेवारी पेढीत घेऊ या राष्ट्रीयकृत बँकेत व्हावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि दुसरी आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जिल्ह्यावर जेव्हा आमचे शिक्षक जातात त्या त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी असेल, निवड श्रेणी असेल यासाठी खूप अडवणूक होते. 20,000 रुपये मागितले जातात, तर हा प्रश्न सुद्धा मागील हवा. आणि कोणी तुम्ही पैसे का देतात मला प्रश्न पडलेला आहे. आपल्याजवळ एवढे चांगले आमदार असताना आपल्या तालुक्यातून सुद्धा भरपूर लोक पैसे, या पुढे अजिबात पैसे देऊ नका. आपला आबा आहे संचालक, त्याचप्रमाणे आप्पा आहे. आणि तुम्हाला इलेक्शनच्या पैशांची गरज नाही, आणि तुमच्या सर्व पाठीशी आवाज तुम्ही या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.